रायगडच्या महाड येथील तारीख गार्डन इमारत कोसळून आता 40 तास उलटून गेले. दरम्यान या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 16 वर पोहोचलाय. एनडीआरएफ आणि इतर बचाव कार्य करणाऱ्या संघटनांकडून 7 पुरुष आणि 9 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. अजूनही एका व्यक्तीचा शोध लागणं असल्याचं बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बचाव कार्य सुरू ठेवलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर या इमारतीला इमारत दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. 3 दिवस जवळपास हे बचाव कार्य चाललंय. या संपूर्ण दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू गेल्याची आता माहिती समोर येते आहे. तर आणखी एक जण ढिगाऱ्यामध्ये अडकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. दुर्दैवी 15 लोकांची मृतदेह या दरीमधून काढण्यात आलेली आहे आणि 2 सुखरूप बाहेर पडलेले आहे. आपल्याकडे जे आपण 9 लिस्ट या बिल्डिंगमध्ये राहणारे लोकांची तयार केली होती आणि इथले स्थानिक लोकांकडून जे प्रश्न विचारून त्यांना विचारून जी मिसिंगची यादी होती त्याप्रमाणे सर्व काढण्यात आलेली आहे आणि याशिवाय अनेक लोकांची बॉडी नसणार तरीही इथे अद्याप आजच्या पूर्ण दिवस हे जे डेब्री आहे ते व्यवस्थितरित्या काढण्याचा प्रयत्न राहील आणि पूर्ण स्क्रीनिंग याची केली जाणार आहे. आज संध्याकाळपर्यंत हे सगळं ऑपरेशन पूर्ण होतील. महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी 40 तास उलटूनही अद्याप बचाव कार्य सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जवळपास हे बचाव कार्य चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.